शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत यांच्यासोबतच्या भेटीवर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी खुलासा केला आहे. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा या भेटीनंतर रंगली होती. यावर स्वतः भास्कर जाधव यांनी काय स्पष्टीकरण दिले पाहूयात. ही गोष्ट खरी आहे की 2 दिवस नाही, गेले 4 दिवस सातत्यानं मी शिवसेनेचे कार्याध्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची आणि माझी भेट झाली अशा बातम्या आल्यात, चालू आहेत. काही प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडियामध्ये असंही बातम्या आल्या की ह्या संदर्भातली भेट झाली नाही असं भास्कररावांनी नाकारलं, परंतु असं मी कोणाकडेही अधिकृतपणे बोललेलो नाही. तर मी एवढंच सांगेन की शिवसेनेचे शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि माझी भेट झाली ही गोष्ट खरी आहे. तुमच्या या भेटीमागे भविष्यातील काही राजकारण दडलंय का? या भेटीमागे भविष्यातलं कोणतंही राजकारण दडलेलं नाही, किंबहुना भूतकाळामध्ये म्हणजे 2004 साली जे काही राजकारण झालं माझ्याबाबत आणि ते का झालं, कशामुळं झालं, कसं घडलं या संदर्भामध्ये कधीतरी चर्चा व्हावी अशी उद्धवजींची इच्छा होती. खरं तर 2009 साली आदरणीय पवारसाहेबांनी मला मंत्री केल्यानंतर स्वतः कैलासवाशी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला फोन करून आशीर्वाद दिले, माझं अभिनंदन केलं, तू खूप मोठा हो अशा प्रकारचे त्यांनी आशीर्वाद देखील मला दिले. आणि म्हणून त्यावेळेला साहेबांचं नि माझं बोलणं नंतरच्या काळामध्ये होत असे, परंतु गेल्या 15 वर्षामध्ये 15 वर्ष म्हणता येणार नाही, गेल्या पक्ष सोडल्यापासून माननीय उद्धव साहेबांची माझी भेट कधीच झालेली नव्हती, त्यामुळं ही भेट झाली ही गोष्ट खरी आहे.